ई झिंगी चिकी 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 फोटो काढायचा, चला फोटो काढायचा, फोटो काढायचा का, फोटो काढा, फोटो फोटो काढा पप्पा, फोटो काढा आमचा, फोटो काढा, हा स्माईल, सेल्फी घे, सेल्फी 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 काढताय, सेल्फी काढताय, तुला सेल्फी काढायचा, सेल्फी काढ, सेल्फी सेल्फी काढताय असं, सेल्फी काढा, सेल्फी सेल्फी काढायचं तू, सेल्फी नाही नाही काढायचं, बरं काढ काढ काढ, सेल्फी काढ, सेल्फी तू माझ्या आणि व्हिडिओ काढायला लागणार आहे, इंस्टाग्रामवर सेल्फी काढतो का, इंस्टाग्रामवर नाही नाही बरं नाही बरं, युट्यूबवर काढा, युट्यूबवर काढायची, हो चल अंगाय करा, गाई गाई गाई, जय श्री महाकाल, कसे आहात, बरे आहात ना, मी तुमचे सर्वांची लाडकी शिवलक्ष्मी आणि खूप खूप स्वागत आहे तुमचं तुमच्या सर्वांच्या आवडत्या महामंडळेश्वर शिवलक्ष्मी साहेब या चॅनलवरती. आत्ता तुम्ही एक व्हिडिओ पाहिला आणि खूप जण त्या व्हिडिओवर प्रश्न विचारत आहेत, इंस्टाग्रामवर मिलियन्समध्ये व्ह्यू गेलेत, यूट्यूब शॉर्ट्समध्ये पण लाखो व्ह्यूज गेलेत आणि त्या बाळासोबतचे जे व्हिडिओज आहेत त्या व्हिडिओजला मिलियन्समध्ये व्ह्यूज जात आहेत आणि सोबतच राजेश्वरी सोबत पण, राजेश्वरी कोण तर माझ्या भावाची मुलगी, तिच्यासोबतचे पण व्ह्यूज आहेत, व्हिडिओज आहेत आणि त्याच्यावरही खूप सारे मिलियनमध्ये व्ह्यूज आहेत. तर बऱ्याच जणांचे खूप सारे प्रश्न आहेत, तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्याच प्रश्नाचं उत्तर देणार आहे. सगळ्यात आधी पहिला प्रश्न विचारला जातो, म्हणजे इंटरेस्टिंग प्रश्न आहेत खरं तर आणि ते इंटरेस्टिंग प्रश्नांचे मी इंटरेस्टिंग पद्धतीने उत्तर देणार आहे, म्हणजे बी पॉझिटिव्हली असं. तर पहिला प्रश्न विचारला जातो, कोणाचं आहे बाळ? तर तुम्ही जर माझे रेग्युलर व्ह्युअर असाल आणि दरवेळी जर तुम्ही माझे सगळे व्हिडिओज पाहत असाल तर तुमच्या लगेच लक्षात येईल की हे बाळ कोणाचं आहे. तर हे बाळ आहे तेजस झाल्टे, अर्थात संजय झाल्टे यांचे लहान बंधू, ज्यांचा ऍक्सिडेंट झाला होता आणि त्यांचं ते 3 महिन्याचं बाळ होतं, ते आता 6 ते 7 महिन्याचं झालंय, म्हणजे आता येणाऱ्या 9 तारखेला ते 7 महिन्याचं कम्प्लीट होणार आणि ते बाळ आहे ते. आणि तुम्हाला दुसरा प्रश्न पडतो, तुम्ही बाळ दत्तक घेतलं का? तर मला सांगा, तुम्ही जर घरातले मोठे चुलता चुलती असाल, म्हणजेच घरात एखाद्या लहान भावाला मूल बाळ झालं असेल, तर तुम्ही त्याला आई वडिलांवरच प्रेम लावतात बरोबर. तर मग मोठी मम्मी आणि मोठे पप्पा असं म्हटलं जातं, बऱ्याच ठिकाणी असं म्हटलं जातं, बऱ्याच ठिकाणी अंकल आंटी म्हटलं जातं, खूप ठिकाणी बडी मम्मी बडे पापा, काही ठिकाणी मोठी मम्मी मोठे पप्पा, आता बऱ्याच ठिकाणी आई बाबा त्यांना म्हटलं जातं आणि मम्मी पप्पा मम्मी पप्पाला म्हटलं जातं. तर साहजिकच आहे, दत्तक घेण्याची गरज नाही, कारण ते बाळ आमचं घरचं आहे, बाळ घरचं आहे म्हटल्यानंतर ते आमचंच आहे आणि शेवटी संजय झाल्टे आणि शिवलक्ष्मी आम्ही दोघं पण मम्मी पप्पाच आहे त्याचे, तर त्याच्यामुळे आम्हाला घरचंच बाळ दत्तक घ्यायची काय गरज पडणार, ते आमचंच बाळ आहे. खूप जणांचे प्रश्न त्यावर येत आहेत. आणि तिसरा प्रश्न येतो, खूप क्यूट आहे बाळ परंतु त्याचं नाव काय आहे? तर त्याचं नाव ठेवलेलं आहे रुद्र, मी शिवलक्ष्मी, हे संजय आणि तो आहे रुद्र, म्हणजे शिवलक्ष्मीच्या स्वरूपात. आता तुम्हाला जर माहिती असेल की भगवान शिवशंकरांचे काही अवतार झालेले आहेत, त्यातले रुद्र अवतार आहेत, तर त्या शिवशंकरांच्या अवतारातला एक अवतार, एक अंश म्हणजे रुद्र, म्हणून त्याचं नाव रुद्र आहे. आणि हे रुद्र नाव आमचे जे कुळाचे गुरु आहेत बंब बागोरी बाबा जे कलकत्त्याला असतात त्यांच्या आशीर्वादाने ठेवलं गेलेलं आहे, म्हणून त्याचं नाव रुद्र ठेवण्यात आलेलं आहे. हे बाळ होण्याआधी ह्या बाळाचं नामकरण झालेलं होतं आणि आम्ही तेच नाव त्याला दिलेलं आहे रुद्र. तर आता तुम्ही प्रश्न विचारणार की मग कलकत्त्याला गुरु कसे, तर याच्यासाठी स्पेशल व्हिडिओ नंतर कधीतरी बनवेल. चौथा प्रश्न, बाळ खूप क्यूट आहे, बाळ खूप गोड आहे आणि बाळाला आई मिळाली, बाळाला वडील मिळाले आणि बाळ खूप स्वीट आहे आणि पण तुम्हाला, तुम्ही तर किन्नर आहात, मग तुम्हाला बाळ कसं झालं? म्हणजे पाचवा प्रश्न मुख्य काय येतो की अरे हे तर किन्नर आहे, म्हणजे असे कमेंट्स आहेत वर का इंस्टाला जे मिलियन्समध्ये व्ह्यू गेलेले आहेत त्यावर कमेंट आहे की अरे ही तर, म्हणजे अशी कमेंट होती एक, अरे ही तर ही जडा आहे, हिला बाळ कसं झालं?
दुसरी कमेंट अशी होती, आप तो किन्नर हो फिर आपको बच्चा कैसे हुआ. तिसरी कमेंट अशी होती की तुला बाळ कसं झालं, म्हणजे कसं झालं म्हणण्यापेक्षा तिथे पुढे काही क्वेश्चन मार्क्स होते आणि तुला बाळ कसं झालं, म्हणजे आता त्यांचे त्यातले खूप सारे अर्थ होते पण ते समजणाऱ्याला समजतात. आणि त्यातला चौथा प्रश्न असा होता की प्रेग्नेंट नाही, आप प्रेग्नेंट भी नहीं दिखी, आपको बच्चा होते हुए पता भी नहीं चला और अचानक से बच्चा आ गया, 3 महीने के बाद अचानक से बच्चा आ गया. तर तुम्हाला ही गोष्ट कळली पाहिजे की 3 महिन्यांपूर्वी माझ्या दिराचा ऍक्सिडेंट झाला होता. दुसरं, त्याच्याच 15 दिवसानंतर माझ्या सख्ख्या ननंदबाई म्हणजे संजय जाळट्यांची सिस्टर, त्यांचा जो मुलगा होता समीर, वयाच्या 15व्या वर्षी त्याचं दुःखद निधन झालं. आणि तेव्हापासून आम्ही पूर्ण फॅमिली त्या सगळ्या स्ट्रेसमध्ये होतो आणि त्या स्ट्रेसमध्ये असल्यामुळे प्रत्येक गोष्ट शेअर करत बसणं ही योग्य वाटत नाही. म्हणजे पर्सनली मला ही गोष्ट नाही आवडत, कारण जे शेअर करण्यासारखं असतं ना पब्लिक सोबत ते मी नक्कीच करते, परंतु घरात दुःख झालेलं आहे, घरात सगळे रडतायत, प्रत्येक क्षणाक्षणाला आम्हाला आठवण येते. नवीन घरामध्ये समीरने आमच्या घरातली प्रत्येक गोष्ट त्याच्या हाताने सजवलेली आहे, सो आम्हाला त्या गोष्टींची आठवण येत राहते. सो त्याच्यामुळे मी 2 महिन्यांचा थोडा गॅप घेतला आणि त्यानंतर व्हिडिओज बनवायला सुरुवात केली. सो त्याच्यामुळे अचानक बाळ येणं असा प्रश्नच उद्भवत नाही की 3 महिन्यापूर्वी तेजसचा ऍक्सिडेंट झाला त्यावेळी हे बाळ घेऊन मी फोटो काढलाय आणि या बाळासोबतचे फोटो माझ्या थंबनेलला आहेत. आधीचे जर तुम्ही जुने व्हिडिओ पाहिले तर की बाळाचे वडील नीट कधी होतील वगैरे अशा प्रश्नांमध्ये ते दिलेलं आहे. आता तुमचा शेवटचा असा प्रश्न असतो की राजेश्वरीच्या बाबतीमधला, राजेश्वरी सोबतचा व्हिडिओ. तर 2 बाळ आहेत, जरा व्हिडिओ व्यवस्थित पाहिले तर कळेल. एक बाळ जे माझ्यासोबत खेळत होतं ते बाळ राजेश्वरी आहे, ती मुलगी आहे, ती माझा लहान भाऊ विकास याची कन्या रश्मी वहिनी, ज्यांचं मागच्या वर्षी दिवाळीच्या वेळी निधन झालं होतं, त्यांची मुलगी म्हणजे माझ्या भावाची मुलगी, ती राजेश्वरी आहे. तिच्यासोबतच्या आठवणीतले काही व्हिडिओज होते ते जपून ठेवलेले होते आणि ते व्हिडिओज मी पोस्ट करत होते, मला सापडले अचानकपणे, तर मी ते छोटे छोटे व्हिडिओज आहेत तर ते पोस्ट करत राहिले. त्यावरही तुम्ही तशीच कमेंट केली. आणि रुद्रसोबतचे बरेच व्हिडिओ आहेत ते आत्ता काढले जातात, खरं तर आम्ही रुद्रकडे असतो दिवसभर जेव्हा आम्हाला वेळ मिळतो त्यावेळेस त्याच्यासोबत खेळत बसतो, तर त्यावेळेसचे व्हिडिओज आम्ही टाकलेले आहेत. आणि त्याच्यामुळे अचानकपणे हे व्हिडिओ येण्याचं कारण असं की गॅप नंतर मी पुन्हा व्हिडिओ बनवायला सुरुवात केली, तर जसा वेळ मिळेल तसे व्हिडिओज बनवते. आता परवाच्या दिवशीच समीर दादाला 2 महिने पूर्ण झाले आणि त्यानंतर असं वाटलं की चला आता आपण व्हिडिओ बनवू शकतो, दुःख 2 महिन्याचं झालं, तर तेव्हापासून गेल्या 3-4 दिवसांपासून मी व्हिडिओज बनवायला सुरुवात केली आणि सोबत बाळाचे व्हिडिओज टाकायला सुरुवात केली. तर आय होप की तुम्हाला आता कळलं असेल की बाळ कुणाचं आहे, बाळ कधीही झालं आणि बाळ दत्तक घेतलं की नाही घेतलं आणि आम्ही बाळाचे कोण आहोत. तर आम्ही बाबा बाळाचे मोठे मम्मी पप्पा आहोत आणि त्याचं नाव रुद्र आहे. सो अशा पद्धतीने कमेंट्स करण्यापूर्वी व्हिडिओजच्या मागचं सत्य जाणून घेत जा आणि त्यानंतर त्यावर कमेंट करत जा, अशी मनापासून मी तुम्हाला करत कळकळीची विनंती करते. आता बरेच जण प्रश्नही विचारतील, खूप जण प्रश्न विचारतील मला माहिती आहे कमेंटमध्ये, आणि मला त्या प्रश्न ते प्रश्न अपेक्षित आहेत आणि मलाही माहिती आहे की ते प्रश्न तुम्ही विचारणार आहात. तर बघू आता जे खरोखर माझे आधीपासून व्हिडिओ पाहतात ते या कमेंट करतात का, माझ्यावर बारीक लक्ष देणाऱ्यांचं त्यामध्ये लक्ष असतं. तर तुम्ही प्रश्न विचारा, मला वेळ मिळेल तेव्हा मी नक्कीच तुमच्या प्रश्नांना व्हिडिओद्वारे उत्तर देईन आणि भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी तुमच्या सर्वांची लाडकी शिवलक्ष्मी रजा घेते तुमची. जय श्री महाकाल.